ज्येष्ठ शिल्पकार मित्र आणि ललित कला अदामिकेचे भूतपूर्व चेअरमन श्री उत्तम पाचारणे यांचे आज प्रकृती अवस्थेमुळे निधन झाले आहे। उत्तम पाचारणे हे महाराष्ट्रातच नव्हे तर देशभरात गाजलेले असे उत्तम शिल्पकार होते। माझ्या दृष्टीने तर असं आहे की ते या कलेतले हिरा म्हणून आणि हा हिरा मला त्याच्या तरुणपणी त्याचे वडील एका झोपडपट्टीत काम करत असत बोरिवलीला आणि हे तिथं राहून शिकत असत। तिथं माझा त्यांचा परिचय झाला आणि तो परिचय मृत्यूच्या आजपर्यंत कायम राहिला। ते राष्ट्रीय कलांचे अध्यक्ष म्हणून त्यांनी काम केलं, मुंबईच्या आर्ट सोसायटीचं अध्यक्ष म्हणून काम केलं आणि संस्थामध्ये काम करत असताना त्यांचं खरं संस्मरण जे आहे ते त्यांची जी शिल्पकला होती त्या शिल्पकलेचं महत्त्व आहे। त्यांच्या शिल्पकलेतून छत्रपती शिवाजी महाराजांचे अनेक ठिकाणी घोड्यावर बसलेले असे पुतळे बनवले, बाबासाहेब आंबेडकरांचे बनवले, शाहू राजाचे बनवले, त्याच्याशिवाय स्वातंत्र्यवीर सावरकरांचा पुतळा त्यांनी बनवला, असे गौतम बुद्धांचा पुतळा आणि यातले बहुतेक सगळे पुतळे हे मुख्यतः सुरुवातीला बोरिवली विधानसभेनंतर उत्तर मुंबईच्या कार्यकाळ क्षेत्रामध्ये झाले। पण त्यातनं त्यांनी जी प्रगती केली ती असामान्य प्रगती अशी प्रगती केलेली आहे आणि असं करत असताना त्यांना जो मान मिळाला तो स्वाभाविक मान मिळालेला आहे। आणि मला तर विचाराल तर मी उत्तर प्रदेशचा राज्यपाल होतो आणि त्या उत्तर प्रदेशाच्या राज्यपालाच्या काळामध्ये राजभवनमध्ये त्यांनी 12 फूट उंचीचा स्वामी विवेकानंदांचा पुतळा बनवला। देशामध्ये अनेक राजभवनामध्ये अनेक प्रकारचे पुतळे असतील पण स्वामी विवेकानंदांचा पुतळा हा त्या ठिकाणी लखनौला आहे। लखनौला सैन्यांची जरा कमांड म्हणतात, जसं मुंबई हे दक्षिण भारतातलं कमांड आहे सेनेचं तसं लखनौ हे मध्य कमांडचं प्रमुख स्थान आहे। त्या ठिकाणी जे आपले हुतात्मे झाले त्या हुतात्म्यांच्या वेगवेगळ्या प्रतिआकृती करून अतिशय सुंदर अशा प्रकारचं डेकोरेशन त्यांनी केलेलं आहे। जो कोणी आता लखनौला जातो तो ते पाहायला जातो, इतकं सुंदर शिल्प त्यांनी बनवलंय। असा एक शिल्पकार जो स्वतःच्या मेहनतीनं उच्च पदावरती गेला आज दुर्दैवानं त्याचं निधन आहे, त्याला मी प्रणाम करतो। आम्ही मुंबईकर 24 तास या ऑनलाईन न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा, बेल आयकॉनचे बटन क्लिक करण्यास विसरू नका।